त्या आल्यात. कोण? श्रीकांत कुलकर्णीच्या पत्नी वैशाली कुलकर्णी. वैशाली आले? हो. अरे मी तिला बाहेर का उभी केलं? जा जा तिला बोला बोला बोला. एक मिनिट एक मिनिट, हे घेऊन जा घेऊन जा घेऊन जा प्लीज. पाठवून द्या लवकर. एक दिवस तुला माझ्याकडे यावं लागेल हे मला माहिती होत, पण ती वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. बोल काय म्हणतेस? हो संजय. ये बस. कशी आहेस? काय म्हणतेस तू? असं का वागतोयस? कोण पाहिजे? डॉक्टर जोगळेकर? नाही, डॉक्टर साहेब घरी पेशंट तपासत नाहीत. तुम्ही? नाही मला माहिती आहे, मी त्यांच्याच बरोबर काम करते. माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. नाही हरकत नाही. हो मी आज पहिल्यांदाच घरी येते, मग ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. हो ना, या आत या. थँक्यू. साहेबांना माहिती असणारच तुम्ही येणार ते. पण काय झालं, एकदम एक फोन आला, इमर्जन्सी. अर्थात तुम्हाला माहिती असेलच म्हणा, तुम्ही काम करता ना साहेबांबरोबर? हो मला माहिती आहे. त्याचं काय आहे, एकदा का हॉस्पिटलमधून फोन आला की साहेब कुणाचं काहीही ऐकत नाही. तुम्ही बसा हां, मी माझी कामं आटोपते. हो काही हरकत नाही. अनु करेक्ट? अनुराधा, फक्त बाबा मला अनु म्हणतात. मी स्वाती. हां, बाबांच्या बोलण्यात उल्लेख असतो तुमचा नेहमी. त्यांच्या बोलण्यात तुझाही उल्लेख असतो नेहमी. बऱ्याच दिवसांपासून तुला भेटायचं होतं, बरं झालं आज भेटलीस. का? का भेटायचं होतं मला? का म्हणजे? मी कशी दिसते ते पाहायचं होतं. हो म्हणजे? हो काय हो? मी कशी वेड्यासारखी वागते ते पाहायचं होतं ना? नाही खोटं बोलू नकोस. जाऊ दे, तुझ्यावर चिडून काय होणार आहे नाही का? हो ना. ए ते जाऊ दे. मला सांग हा ड्रेस कसा आहे? छान आहे पण जरा जुनाट आहे ना? हो म्हणजे हा जुनाच आहे, माझ्या लहानपणचा आहे. लहानपणचा म्हणजे मी 12वीत होते ना तेव्हाचा.
बारावीचा माझा रिझल्ट लागला आणि बाबांनी मला दिला होता. हो का? छान आहे. बाबांना ना खूप वाईट वाटलं होतं माझा रिझल्ट बघून, पण तरीही त्यांनी मला हा ड्रेस दिला होता. चांगले आहेत ना माझे बाबा. खूप छान आहेत. पण त्यांना वाईट का वाटलं होतं तुझा 12वीचा रिझल्ट बघून? मला ना कमी मार्क मिळाले ग्रुपमध्ये, त्यामुळे मुंबईत मेडिकलला ॲडमिशन नाही ना मिळाली, मग लांब कोल्हापूरला जावं लागलं. असं काही नसतं ग, 12वीच्या मार्क्सवर एवढं काही एक अवलंबून नसतं. पण ना मला 12वीत चांगले मार्क मिळाले असते, पण माझा अभ्यासच नाही ग झाला. का ग? मला खूप खूप भीती वाटायची. मी नेहमी बाबांना सांगायचे, माझ्याबरोबर अभ्यासाला बसा, मला भीती वाटते. पण त्यांनी कधी ऐकलंच नाही. ते रात्री झोपले ना की मग मला खूप भीती वाटायची. कोणाची भीती वाटायची? आईची. आईची? हो, आई ना बाहेरच्या खोल्यांमधनं ना इथून तिथून हिंडत असायची. मी अभ्यास करताना ना जोर जोरात पाय आपटायची. अगं, तू जेव्हा 12वीत होतीस तेव्हा तुझी आई तर या जगात नव्हती. अगं मग ती कसा तुला त्रास देणार? जाऊ दे, मी नाही काही सांगणार. तुम्हाला कोणाला माझं काही पटतच नाही. नाही ग, मला तुझं सगळं पटतंय. तू बोल ना. नाही, मी नाही सांगणार. मी तुला सांगितलं ना तर आज रात्री मला परत खूप भीती वाटेल. मला काही विचारू नकोस. मी नाही सांगणार तुला. नको विचारू. एक तुला माहितीये मी हा जुना ड्रेस का घातला? का? आपल्या ना जुन्या ड्रेसमध्ये एक जादू असते. जादू? हो, जादू. म्हणजे हा ड्रेस जेव्हा आपण पहिल्यांदा घालतो ना, आपण तेव्हा ज्या वयाचे असतो ना आपण तेवढे लहान होऊन जातो. मग ना मधली सगळी वर्ष कॅन्सल होऊन जातात. मग मी कोल्हापूरला जातच नाही. मी कुठल्या हॉस्टेलवर राहतच नाही. मला मग कुणी मित्र भेटतच नाही. आणि ते मग नंतरचं काही काहीच घडत नाही. त्या झोपेच्या गोळ्या नाहीत. ते तू हॉस्पिटल सुद्धा नाही. आणि नंतर पर्शन सुद्धा नाही. नाही नाही. हॅलो स्वाती, काय? हो, मी लगेच निघते. ओके, बाय.
मी तुझी अपॉइंटमेंट न घेता आली चालेल ना? मला जर चाललं नसतं तर माझ्या या घरात या खोलीत तू येऊ शकली नसतीस. बसायला नाही सांगणार का? मागच्या वेळा तुला सांगितलं होतं ये बस, तुला काय बोलायचं ते बोल. तू निघून गेलीस आणि आजही तू माझ्याशी जर का अशाच पद्धतीने वागणार असेल तर मी अशीच निघून जाईन. आणि आजही जाताना तुला कुणीही अडवणार नाही. ये मेरा दीवानापन है या मोहब्बत. बोल अविनाश, तू असं का वागतोयस? म्हणजे कसा? सगळ्या गोष्टी तुला माझ्याच तोंडून वदवून घ्यायच्यात का? हो, कारण तू काय बोलतेस ते कळत नाही ना मला. अविनाश, तुला सगळं माहिती आहे. आणि का तू प्रत्येक वेळी श्रीकांतच्या मार्गात आड येतोस? श्रीकांत? कोण श्रीकांत? श्रीकांत कुलकर्णी, माझा नवरा. त्याचं काय? काय नाही, जाऊ देत. मी खरं तर उगाचच आहे, आले निघते मी. वेट 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 वेट, श्रीकांत कुलकर्णी. आहा, कॉम्प्युसिसचा मालक श्रीकांत कुलकर्णी. नवरा आहे का तुझा? हे बघ अविनाश, अनेक वर्षापूर्वी आपल्यामध्ये जे काही घडलं त्या चुकी कोणाचीही असेल, पण त्याचा सूड तू अशा पद्धतीने का घेतोयस? तू काय बोलतेस ना मला काही कळत नाही. अनेक वर्षांपूर्वी आपल्यामध्ये काय झालं असेल तर मला तरी ते काय आठवत नाही, पण आता तू म्हणतेस म्हणजे असेल. पण काय, ती खूप जुनी गोष्ट झाली, आता भूतकाळ झाला तो, त्याबद्दल आता काय बोलायचं. आणि दुसरं म्हणजे मी काय सूड बीड घेत नाही का, इतका अनसिव्हिलाइज नाही आहे मी. काय झालं आहे माहिती का, तुझा नवरा आणि मी दोघे एकाच सॉफ्टवेअरच्या व्यवसायात आहोत, त्यामुळे आमच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत, त्यामुळे नॅचरली आमच्यामध्ये स्पर्धा आहे. आता स्पर्धा म्हटली की मग पुढच्या सगळ्या गोष्टी आल्या नाही ते मला वाटतं तुला कळत असेल मी काय म्हणतो. हे बघ, स्पर्धा मीही समजू शकते, पण कंपनीतल्या माणसाला फोडून त्यांच्या महत्त्वाच्या फाईल्स डिलीट करायच्या, प्रेसमध्ये वाईट साईड बोलायचं आणि त्रास होईल असं वागायचं. कॉम्प्युसिसच्या डिलीट झालेल्या फाईल्स माझ्याकडे आहेत, त्या परत आणायला तुझ्या नवऱ्याने तुला पाठवलं नाहीये ना? त्याचा काहीही संबंध नाही आहे, उलट मी इथे आले हे त्याला माहीतही नाही आहे. जे काय असेल ते असो, तुझ्या नवऱ्याला म्हणावं त्या फाईल्स मी परत द्यायला तयार आहे. तू म्हणतेस त्या कुठल्या आपल्या जुन्या दिवसांसाठी, एवढं तर मला केलंच पाहिजे नाही. म्हणजे तू त्या फाईल्स परत करायला तयार आहेस? परत नाही, परत नाही, मी त्याचा सौदा करायला तयार आहे, सौदा. आणि त्यासाठी मला पाहिजे मोबदला, कळलं? मोबदला. नक्की कोणत्या मोबदल्याची अपेक्षा आहे तिची काही कल्पना नाही, तिला डायरेक्टली तुमच्याशीच बोलायचं आहे. हो, पण ती आपल्याला डिलीट झालेल्या फाईल्स द्यायला तयार आहे. पाटणकर, मला एक्झॅक्टली काय झालं ते नीट सांगाल. आज सकाळीच प्राचीचा फोन आला होता. कुठे आहे ते, ऑफिसमध्ये? हो, मला वाटलं तिचं डोकं शांत झालं असेल, आता राजीनामा परत घ्यायचा असेल म्हणून फोन केला. बरं, मग काय म्हणाल? सावंतच्या केबिनमध्ये कॅमेरा सापडला होता. हो, तो तिनेच लावला होता. काय? हो, राजीनामा देण्यापूर्वी सगळ्या फाईल्स तिनेच डिलीट केल्या होत्या. तुमच्या केबिनची एक चावी तिच्याकडे असायची, त्या चावीचा वापर करून तुमच्या केबिनमधल्या बॅकअपच्या सीडीज आणि स्पूल्स तिनेच पळवल्या.
मला कळत नाही सगळं करून तिला मिळणार काय होतं? आपल्या कामाची कदर होत नाही, आपल्याला एक दिवस इथून जावं लागेल हे मला माहित होतं, असं ती म्हणाली. मूर्ख आहे, मूर्ख आहे ती बाई, मूर्ख आहे. नाही पाटणकर, मीच मूर्ख आहे. नको तेवढा विश्वास ठेवला तिच्यावर. पाटणकर, त्या सगळ्या डिलीट झालेल्या फाईल्स त्या अविनाश माणकेकडे आहेत. तर त्याच्याकडे गेल्या कशा? प्राचीनच त्याला विकले असणार, त्याच्याकडून पैसा काढला आणि आपल्याला त्याच फाईल विकून आपल्याकडूनही पैसा उकळणार आहे ती. पाटणकर, एक काम करा, तिचा जर फोन आला ना तर तिला तिच्या अपेक्षा विचारा. येस सर. आणि तुम्हीच तिच्याशी बोला. नाही नाही नाही, मला तिच्याशी फोनवर सुद्धा बोलायची इच्छा नाही. हे बघा, माझ्याकडून पैसे घ्या आणि तो सौदा पूर्ण करा. येस सर. एका तासात फोन करते असं म्हणाली ती, थोड्याच वेळात तिचा फोन येईल. ठीक आहे, मी काय सांगितलं ते लक्षात ठेवा सर. पण आपण तिच्यासमोर झुकल्यासारखं नाही होणार. पाटणकर, त्याला इलाज नाही आहे. आपण तिच्यासमोर झुकलो नाही तर आपल्याला त्या अविनाश माणकेसमोर झुकावं लागेल. आणि मला असं वाटतं की पहिला पर्याय योग्य आहे. मला सांग, चिरंजीवीविषयी तुला काय माहिती आहे ग? फार नसले तरी आपल्या कंपनीचं भवितव्य आता त्या सॉफ्टवेअरवरती अवलंबून आहे आणि अशा वेळी त्याच्या महत्त्वाच्या फाईल्स कोणीतरी चोरून नेलेल्या आहेत. एवढं माहिती आहे मला आणि तेही तुझ्याकडूनच कळलंय. अगं पण आणि त्या फाईल्स अविनाश माणकेकडे आहेत. तुला त्याच्यावरती संशय होता ना? तो खरा आहे अगदी. अरे आणि तो त्या फाईल्स आपल्याला विकायला तयार आहे. त्यांनी तसं तुला सांगितलं? हो. तसा फोन केला होता त्यांनी? नाही, फोन नाही केला, आम्ही प्रत्यक्षात भेटलो. तो भेटायला आला होता तुला? नाही, मी गेले होते. वैशाली, हे असं अचानक? अरे त्याने त्या फाईल्स 20 लाखाला विकत घेतल्यात आणि तो त्या दुप्पट किमतीने विकायला तयार आहे. म्हणजे 40 लाख. श्रीकांत, आपलं हे सॉफ्टवेअर कोट्यावधी रुपयाचं असं तूच म्हणतोस ना? अरे मग सगळे पैसे बुडण्यापेक्षा 40 लाख फक्त गेले तर काय हरकत आहे? मला कळत नाही हे करायची काय गरज होती. त्या अविनाश माणकेला भेटायची काय गरज होती? त्याच्यासमोर तोंड वेगळं काढलं असं तू? तू का उगाच चिडतोयस? हा आपल्या दोघांच्या भवितव्याचा प्रश्न आहे ना, मग मी थोडेसे प्रयत्न केले तर काय हरकत आहे? अरे पण मला अंधारात ठेवून कशासाठी? आधी सांगितलं असतं तर जाऊन दिलं असतंस. अजिबात नाही. मग झालं तर? आणि म्हणूनच तुला मी आधी काहीही बोलले नव्हते, म्हटलं सगळं झाल्यानंतरच सांगायचं असंच मी ठरवलं होतं. मला कळत नाही हे सगळं कशासाठी. वैशाली, ज्या फाईल्स डिलीट झाल्या होत्या ना त्या दुपारी मिळाल्या. भरपूर किंमत देऊन मी स्वतः डायरेक्टली त्या विकत घेतल्या. तो नालायक अविनाश माणके, त्याच्याशी मला सौदा करायचा नाही. मग तुम्हाला सांगितलं का नाहीस? ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगतो. पण मग तुला त्या फाईल्स कोणाकडनं मिळाल्या? प्राचीकडून. अच्छा, म्हणजे तिने राजीनामा दिलाय तरी तुमचा अजून कॉन्टॅक्ट आहे तर? कॉन्टॅक्ट वगैरे काही नाही आहे, तिने माझ्याशी सौदा केला होता. वैशाली, कॉलेज सोडून इतकी वर्ष झाली तरी अजून तुझा आणि अविनाशचा कॉन्टॅक्ट आहेच? हा.